कुठल्या पॉलिसीने प्रचार यंत्रणा राबवायची त्याच्यावर चर्चा झाली, ना की झाडाझडतीचा काही विषय नाही आहे. पत्रकारांपर्यंत चुकीच्या बातम्या आलेल्या आहेत, पत्रकारांना फक्त मसाला पाहिजे आहे, पण तसं काही काल घडलेलं नाही आहे. बैठकीला होतात काय, त्या बैठकीत नेमकी चर्चा? अनेक पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे. नाही नाही, असं काय झालं त्या बैठकीत? कान उघडणी वगैरे काही झालेलं नाही आहे. कसबा पोटनिवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी काल सगळेच कसबा मतदारसंघातले नगरसेवक, माजी आमदार, पक्षाचे काही नेते वरिष्ठ, म्हणजे बावनकुळे साहेब असतील, चंद्रनदादा पाटील असतील, आमचे गिरीश महाजन किंवा आमचे रवी पाटील जे PWD मिनिस्टर आहेत, आम्ही सगळेच बसलो होतो. त्यात असं ही पॉलिसी काय करायची, कसबा मतदारसंघामध्ये आघाडी तिन्ही पक्षांची आघाडी झाल्या असण्याकारणाने आम्हाला कुठल्या पॉलिसीनी प्रचार करायचा आहे, कुठल्या पॉलिसीनी प्रचार यंत्रणा राबवायची त्याच्यावर चर्चा झाली, ना की झाडाझडतीचा काही विषय नाही आहे. पत्रकारांपर्यंत चुकीच्या बातम्या आलेल्या आहेत, पत्रकारांना फक्त मसाला पाहिजे आहे, पण तसं काही काल घडलेलं नाही आहे. तुमची नाराजी आहे, तुम्ही कुठे दिसत नाही प्रचाराचा फोटो? नाही नाही, असं काही नाही आहे. प्रचारामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो प्रचार झाला त्या प्रचारामध्ये पहिल्यांदा मी होतो. त्यात नंतर माझ्या काही बिझनेसची कामं आणि निवडणुकींना वेळ असल्याकारणाने मी स्वतःच्या व्यवसायात बिझी होतो. परंतु आता काल आम्ही सांगितलं की सगळ्यांनी, आमचे देवेंद्र फडणवीसांनी जेवढे नेते आहेत महाराष्ट्रातले, म्हणजे आमचे PWD मिनिस्टर असतील, गिरीश महाजन असतील, त्यांना पूर्ण पुणे शहरामध्ये 26 तारखेपर्यंत थांबण्याचे आदेश दिलेले आहेत. मलाही सांगितलं की बाबा 26 पर्यंत तुमचा व्यवसाय, तुमचा बिझनेस थोडा बाजूला ठेवा. आणि सगळ्याच नेत्यांना अशी तंबी दिलेली आहे, सगळ्यांनी 26 पर्यंत सगळं बंद करून कसबा मतदारसंघ जास्तीत जास्त, जो आमचा 25 वर्ष बालेकिल्ला आहे, तो जास्तीत जास्त मतांनी कसा निवडून येईल त्याकरता जी यंत्रणा राबवायची, जी नियोजन करायचे, ते नियोजन आणि ती यंत्रणा राबवण्यासाठी काल मीटिंग झालेली आहे. आणि मला आनंद आहे, खूप चांगली मीटिंग झाली काल. सगळे सगळे म्हणजे कोण? एवढी ताकद का लावली? सगळे म्हणजे कोण? हे बघा, हे बघा कसं असतं, कसं आहे की येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत, येणाऱ्या लोकसभा असतील, विधानसभा असतील, महानगरपालिका असतील, ह्यात आम्हाला कुठल्याही प्रकारची कुठल्याही तऱ्हेची रिस्क नको आहे. आणि जास्तीत जास्त मतांनी लीडनी निवडून येऊन आम्हाला महाराष्ट्राला परत एकदा दाखवायची की जनसामान्यांमध्ये, म्हणजे पदवीधरांमध्ये आम्ही हरलो हा भाग वेगळा आहे, परंतु जनसामान्यामध्ये, जनतेमध्ये, तळागाळातल्या कार्यकर्ता असतील, महिला असतील, युवक असतील, वयोवृद्ध लोक असतील, यांच्यापर्यंत मोदींनी किंवा महाराष्ट्र शासनाने ह्या 6 महिन्यात केलेली कामं कशी पोचवता येतील त्यावर भर झाला. आणि ही आमची निवडणूक, म्हणजे महानगरपालिकेची पण तयारी आहे, लोकसभेची पण तयारी आहे, त्या अनुषंगाने आम्ही काल यंत्रणा राबवली. ना की बाबा आम्ही तिथं घाबरलो आहे, आम्हाला तिथं काहीतरी प्रॉब्लेम आहे, आम्हाला तिथं काही रिस्क आहे, असं काही नाही आहे. नाही सगळ्यांना फोटो नाही आहे तुमचा, ऐका. आता बॅनरला फोटो महत्वाचा नसतो, माझ्या दृष्टीने फोटो महत्वाचा आहे. माझ्या दृष्टीने माझे नेते, माझे आदरणीय नेते नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, नड्डा असतील, इथं आपले महाराष्ट्रातले नेते असतील, देवेंद्र फडणवीस असतील, बावनकुळे, हे मला महत्त्व देतात, हे मला मान देतात, हा माझ्या दृष्टीने खूप मोठा विषय आहे. मला शहरातला मी कार्यकर्ता नाही आहे, शहरापुरता कार्यकर्ता नाही. रासने मला निवडणुकीच्या आधीही भेटले, निवडणुकीनंतरही भेटले, त्यामुळं मला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मला एअरपोर्टला सोडायला आले तिथे. त्यामुळं प्रचार नाही, बघा प्रचार यंत्रणा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रचार यंत्रणा ही मी शेवटच्या क्षणी मी सहभागी होतो. महानगरपालिका आकडा बघा, ही पोटनिवडणूक आहे, ही पोटनिवडणूक असल्या कारणाने मतदान 40-45% वर जाणार नाही असं मला वाटते. तरी त्यातून आम्ही कमीत कमी, म्हणजे जर का 125,000 मतदान झालं, 125,000 मत झालं, तर आमचे नगरसेवक पाहता, आमचे जे स्टार प्रचारक पाहता, आमची यंत्रणा काल जी राबवायची आम्ही सुरुवात केलेली, काल जी यंत्रणा आणि कालचे नियोजन ठरलेलं आहे, ते नियोजनाप्रमाणे आम्ही 25-28,000 मतांनी सहजरित्या जिंकून येऊ, एवढंच मी आपल्याला. नाही असं नाही आहे, मी आमची परवा, म्हणजे पहिली जी प्रचारसभा झाली त्या प्रचारसभेत मी आपल्याला सांगितलं होतं की प्रत्येक नगरसेवकावर माझं लक्ष आहे. आणि मी त्यानंतर माझ्या वैयक्तिक बिझनेसच्या कामासाठी नागपूरला 4 दिवस होतो, माझ्याकडे तिकीट आहे दाखवायला तुम्हाला, बँगलोरला 3 दिवस होतो आणि मुंबईत 2 दिवस होतो. मी परवा, म्हणजे साधारण रविवारी मी सोमवारी बँगलोरहून परत आलो आणि मंगळवारी
काल आम्ही सगळे भेटीगाठी नाच काम चालू केले. सर एक प्रश्न प्रामुख्याने काय येतोय की गिरीश बापट जे आहेत ते खरं तर यावेळी प्रचार करणार नाहीयेत तेही नाराज असतील. नाही नाही ऐका ऐका ऐका, गिरीश बापटांशी माझं स्पष्ट बोलणं झालं, त्यांची तब्येत बरी नाहीये. आपण पाहता की ते 4 दिवस आयसीयू मध्ये असतात, 4 दिवस घरी असतात, ते पण ऑक्सिजनवर असतात. तुमचं म्हणणं आहे का की आम्ही एवढं ऑक्सिजन लावून त्यांना फिरवायचं? असं नाही सर. मग तुम्हाला मी सांगतो, गिरीश बापटांची स्वतःची सूनबाई त्या पण बिचाऱ्या आता प्रेग्नन्सीमधनं बाहेर आलेल्या आहेत, त्यासुद्धा मतदानाच्या वेळेस अजून 5-6 दिवसांनी सक्रिय होतील. गिरीश बापटांची सगळी टीम मी स्वतः जातीने त्यांना ओळखतो, ते सगळे सहभागी आहेत. आणि गिरीश बापटांचं काही प्रॉब्लेम नाही, माझं स्वतः त्यांचं बोलणं आलं, ते म्हणले नाना माझं गॅस सिलेंडर घेऊन फिरलो तर पक्षाची इज्जत जाईल त्याच्यामध्ये, की पक्षाला मग तुम्हीच म्हणताल बापटांची गरज पडली, तुम्ही गॅस सिलेंडर घेऊन बी त्यांच्यावर फिरताय, अन्याय करताय, असं सगळं तुम्ही म्हणाल. त्यामुळं आम्हाला त्या आणि इतकं सिरियस निवडणूक नाही आहे की आम्ही बापटांना गॅस सिलेंडर लावून फिर म्हणणे इतकी. आम्ही जिंकू. अहो बघा ऐका, आम्ही आयता तुम्ही पत्रकार लोक प्रत्येक गोष्टीचा अँगल चुकीचा दाखवता. आमच्या अमरावतीमध्ये निवडणूक पडलो, आम्ही नागपूरला पडलो, तुम्ही म्हणले बेफिकीर राहिला, दिल्ली पडला, आणि आता आम्ही इथं स्ट्रिक्ट झालो, इथं काळजी घेतोय, तू म्हणता आम्हाला टेन्शन आहे. आम्हाला कुठल्या माझ्या कार्यकर्त्यांना टेन्शन दिसते का? आम्ही डस्का सुद्धा घेतलेलं नाही. हे तुमचं वाक्य आहे तर तुम्हाला समाधान मिळत असेल. कुटुंबियांना उमेदवारी माझी आहे. बघा, माझी इच्छा 2014 पण गिरीश बापटांना आमदारकी द्यावं इच्छा होती, परंतु पक्षाने आदेश दिला अनिल शिरोळेंना तिकीट द्या. आम्ही अनिल शिरोळेंना 3.5 लाख मतांनी निवडून आणलं. माझी स्वतःची इच्छा होती 19 मला तिकीट मिळावं, गिरीश बापटांना मिळालं. गिरीश बापटांचं आम्ही काम करून त्यांना 4.25 लाख मतांनी निवडून आलं, कारण तो 17 आमचा पक्ष वाढला होता. आजही मी आपल्याला गॅरंटी देऊन सांगतो, हे जी इच्छा असती ही आमची स्पर्धा असती फक्त तिकीट प्रदेश अध्यक्ष जोपर्यंत डिक्लेअर करणार तोपर्यंत असती. एकदा नाव डिक्लेअर झालं की विशेष, माझी स्वतःची इच्छा नव्हती, माझी स्वतःची इच्छा कधी नव्हती. अहो गायब, मी आताच सांगितलं तुम्हाला की माझ्या बिझनेस मध्ये बिझी होतो मी. एक प्रामुख्याने प्रश्न एक आहे, काल अफडणे तुम्ही येण्याच्या अगोदर एक बैठक पार पडली होती, ज्यात बडे उद्योजक जे आहेत पुण्यातले, पंडित चंद्रांक असतील, पुणे कारण असतील, किंवा ज्या मानाच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत ते देखील बैठकीत. अहो बाबा साहेब, ही रणनीती असती ना ज्यांच्याकडे मते आहेत. तुमच्याकडे उद्या 10 मतं असते, मी तुमच्या घरी चहा प्यायला येतो, तुमची 10 मतं आम्ही रिक्वेस्ट करणार भाजपला द्या. ही रणनीती असती, याच्यामध्ये काही नियोजन नसतं. 10 दिवस काय रणनीती? मी पूर्ण 10 दिवस कसबा पेठेत तळ ठुकून राहणार आहे, सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत. आणि आम्ही हे मतदान 40-45% जर झालं तर आम्ही 25-28 हजार मतांनी जिंकू ही सीट. मतदान 35% झालं तर आम्ही 22-25 हजार मत जिंकू. मतदान 50-55% झालं तर आम्ही नक्कीच 35 हजार, जेवढी मुक्ताताईंना लीड होता तेवढा लीड आम्ही नक्कीच. आम्ही बिलकुल घाबरलो नाही, बिलकुल ब्राह्मण आमच्यावर नाराज नाही आहेत. सगळे ब्राह्मण, एक ब्राह्मण आमच्या इथं समोरच आहे बघा, तिथे तो पण आम्हाला मत देणार आहे. त्यामुळे सगळे ब्राह्मण, देवेंद्र फडणवीस पण ब्राह्मण आहेत, तिथं त्यांचं मतदान नाही आहे म्हणून, पण त्यांची नाती गोती असतील त्यांनाही त्यांनी सांगितलंय. इसाळांना मत देवेंना आता आम्ही सिरियस घेत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.